हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. आज मला एक एंगेजमेंट आहे, ही माझी ब्राईड आहे आणि आता मी मेकअप स्टार्ट केलेला आहे. आज मेकअप आपल्या स्टुडिओवरतीच आहे. स्टुडिओवर असल्या कारणामुळे कुठलाही सेटअप वगैरे मी लावलेलं नाही आहे. आणि ज्यावेळेस ब्राईड आली त्यावेळेस फर्स्ट टाईम मी लेन्स वगैरे घालून घेतलेले आहे. क्लिन्झिंग टोनर मॉइश्चरायझर वगैरे मी करून घेतलेलं आहे. ब्राईडची स्किन थोडीशी ड्राय आहे त्यामुळे मी नारचं फाउंडेशन यूज करणार आहे. स्किन ड्राय असल्यामुळे मी मॉइश्चर थोडंसं जास्त यूज केलेलं आहे, त्याच्यामुळं थोडं स्किनमध्ये मॉइश्चर येतं. त्यामुळं फाउंडेशन मी नारसा मीडियम टोन यूज केलेला आहे. फेस कट करताना म्हणजे ब्राईडचे फोरहेड हे थोडेसे मोठे आहेत, त्यासाठी मी फोरहेड पण कट केलेला आहे. तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस आपण फोरहेड कट केलं त्यावेळेस मी एक फोरहेडवरती व्हाईट आणि डार्क कलर यूज केलेला आहे. फेस कटिंग करण्यासाठी मी शेफ्रिलची पॅलेट किट यूज करते नेहमी आणि ती माझी फेवरेट फेस कटिंगची किट आहे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर फेस कट झालेला आहे आणि माझी ब्राईड खूप सुंदर दिसत आहे.
फेसचा मेकअप ऑलमोस्ट माझा डन होत आलेला आहे आणि मी आता ब्लश ऑन लावलेला आहे. ब्लश ऑन मी थोडंसंच लावलेलं आहे, त्यांना थोडंसंच ब्लश ऑन पाहिजे होतं आणि मी हायलायटर हे नॉर्मल लावलेलं आहे. त्यांना हायलायटरही थोडंसं पाहिजे होतं. त्यांनी मला अगोदरच सांगितलं होतं की खूप शायनी शायनी नको आहे मला, मेकअप नॉर्मल हवा, ग्लॉसी वगैरे अजिबात नको आहे मला. आणि जोपर्यंत आपण हायलायटर लावत नाही तोपर्यंत मेकअप हा आपला डन होत नाही. मेकअप झाल्यानंतर बघा खूप सुंदर माझी ब्राईट दिसत आहे. आणि आता मी हेअरस्टाईल स्टार्ट केलेली आहे. हेअरस्टाईल करताना मला ओपन हेअर द्यायचे, त्यावेळेस मी मध्ये त्या बॅक कोमिंग करत आहे. अगोदर थोडंसं हाईट द्यायची मला, बॅक कोमिंग मी करून घेतलेलं आहे, थोडंसं बॅक कोम केलेलं आहे मी. आणि त्यानंतर मी हेअरस्टाईलचे कर्ल्स करणार आहे. अगोदर आर्टिफिशियल कर्ल्स लावून घेतलेलं आहे, त्यानंतर त्यांचे जे ओरिजिनल हेअर्स होते ते कर्ल्स केलेलं आहे आणि हे माझ्या ब्राईडचं फायनल लुक आहे. यानंतर आम्ही आम्रपाली लॉन्सला नगरला जाणार आहे आणि इथे त्यांचा एंगेजमेंटचा विधी हा चालू आहे.
ही ब्राईडची सेकंड साडी आहे. एंगेजमेंटची त्यांचे माझा हे सेकंड लुक आहे. मी हेअरस्टाईलमध्ये फ्रंटला छोटे छोटे बीड्स हे टाकलेले आहे आणि हेअरस्टाईलमध्ये ऑर्किडचे फ्लावर ॲड केलेले आहे. त्यानंतर माझ्या ब्राईडला घागरा घालायचा होता, पण त्यावेळेस हेअरस्टाईल चेंज करायला खूप आपल्याकडे टाईम नसतो. त्यावेळेस मी काय केले, बीड्स काढले आणि जिप्सी घेऊन छोटी छोटी जिप्सी मी हेअरस्टाईलमध्ये ॲड करून दिलेली आहे आणि तो तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर. तुम्हाला जर माझ्या ब्राईडचे हे डिफरंट लुक जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि थँक्यू.